पासून त्रिकोण बनेल का याचं उत्तर सांगा. कोणाला काय वाटतं ते सांगा. फळ्यावरही आकृती दिसते की कशाची आहे. त्रिकोणाची आहे. बरोबर आहे. त्रिकोणाला बाजू किती असतात एकाने सांगायचं. तीन बाजू असतात त्रिकोणाला. तुम्हाला कोणत्याही लांबीच्या तीन बाजू दिल्या तर त्याच्यापासून त्रिकोण बनवता येईल का. एकेका कोणाला काय वाटतं ते सांगा. हां तुला काय वाटतं. तीन बाजूंपासून त्रिकोण तयार होईल. बरं आपण प्रत्यक्ष करून बघूया की तीन बाजू दिल्या असता त्रिकोण तयार होतो का. आपण काय करूया प्रत्यक्ष त्रिकोण तयार करून बघूया. त्यासाठी मी तुम्हाला या तीन बाजूंचा एक गट देणार आहे आणि या तीन बाजूंपासून तुम्ही त्रिकोण तयार करायचा असं बेंचवर करून ठेवायचा. या पाठाचा उद्देश असा होता की मुलांनी त्रिकोणाच्या बाजूंचा गुणधर्म म्हणजेच प्रत्येक त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असते हा गुणधर्म विद्यार्थ्यांनी स्वतः शोधून काढावा. त्यासाठी मी त्यांना तीन लाल रंगाच्या स्ट्रॉपासून त्रिकोण बनवायला सांगितले आणि तीन निळ्या रंगाच्या स्ट्रॉपासून त्रिकोण बनवायला सांगितले. तीन लाल रंगाच्या स्ट्रॉपासून त्रिकोण बनले पण तीन निळ्या रंगाच्या स्ट्रॉपासून त्रिकोण बनले नाही ही एक समस्या त्यांच्यामध्ये निर्माण झाली. काय होते काय निरीक्षण दिसतंय तुम्हाला. तुझं काय होते. निळ्या रंगामध्ये त्रिकोण बनत नाही आहे तुझा. असं सगळ्यांचं होते का बघा. लाल रंगाचा त्रिकोण मात्र बनलाय. आता लाल रंगाच्या त्रिकोणामध्ये पण आपण तीनच बाजू दिल्या होत्या त्यांनी त्रिकोण बनला पण निळ्या रंगाच्या त्रिकोणामधल्या तीन बाजूंपासून त्रिकोण बनला नाही. मग असं का होतं याचं उत्तर आपल्याला शोधायचं. हा सांग. निळ्या रंगाचं ट्रायंगल बनत नाही कारण की ते मोठे आहे. त्याची स्ट्रोक एक मोठी आहे आणि दोन छोटे आहेत. कोणाकोणाला वाटतं तीन वेगवेगळी तीन बाजूंची लांबी वेगवेगळी असेल तर त्रिकोण बनतच नाही. आता कोणाकडे लाल रंगाचा असा त्रिकोण आहे की ज्याच्या तीनही बाजू वेगवेगळ्या लांबीच्या आहेत. वरती करून तुझा त्रिकोण बनला का. या कृतीमध्ये मी प्रतिउदाहरणांचा वापर केला म्हणजे मुलांसमोर अशा तीन बाजू आल्या की त्यांच्यामुळे त्रिकोण बनणार नाही आणि हे त्यांच्या नेहमीच्या अनुभवापेक्षा वेगळं आहे. म्हणजे असं का झालं त्रिकोण का बनला नाही याचा विचार करायला ती उद्युक्त झाली. मी तुम्हाला काही निरीक्षणांच्या नोंदी देणार आहे एका पेपरवर. निरीक्षण तक्ते देणार आहे. ते तक्ते पहिल्यांदा दोघांनी मिळून ते नीट वाचून घ्यायची. ते तक्ते त्रिकोण का बनले आणि त्रिकोण का बनले नाही याचं उत्तर शोधण्यासाठी मी मुलांना कृतीपत्रिका वाटली व त्यामध्ये तीन लाल स्ट्रॉमध्ये पैकी दोन स्ट्रॉ मी एकापुढे एक त्यांना ठेवायला सांगितल्या. ती म्हणजे दोन बाजूंची बेरीज होईल व तिची तुलना तिसऱ्या स्ट्रॉबरोबर करायला सांगितली. अशीच कृती तीन लाल स्ट्रॉसाठी आणि तीन निळ्या स्ट्रॉसाठी तीन प्रकारे करायला सांगितली व त्याच्या निरीक्षणाच्या नोंदी करायला सांगितल्या. सगळ्यांचे निरीक्षण टक्ते भरून झालेले आहेत. बाजू दोन अधिक बाजू तीन आणि पुढे रिकामी जागा आहे आणि नंतर बाजू एक आहे. यापैकी कोणतं चिन्ह भरलेलं आहे. म्हणजे दुसरं चिन्ह. आता निळ्या रंगाच्या स्ट्रॉसाठी जिथे त्रिकोण बनलेला नाही आहे इथे कोणतं चिन्ह. पहिलं चिन्ह. तुमच्या निरीक्षण नोंदी झालेल्या आहेत. आता यामध्ये जिथे त्रिकोण बनलेला आहे त्याच्या निरीक्षण नोंदींचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे आणि जिथे त्रिकोण बनलेला नाही आहे त्यांच्या निरीक्षण नोंदींचं निरीक्षण करायचं आहे तुम्ही. आता याच्यामध्ये तुम्हाला काय फरक आढळून येतो तो सांगायचा. हां डावी बाजू असं सांगते की लाल स्ट्रॉचे त्रिकोण बनत आहेत हे बरोबर आहे पण निरीक्षणामध्ये काय दिसतंय. निरीक्षणामधली ही जी डावी साईड आहे ना असमानतेच्या चिन्हामधली डावी साईड ती काय सांगते. हां तू सांग. भाई त्या बाजू एक आणि बाजू दोन यांची बेरीज तीनपेक्षा जास्त आहे अशी. त्या दोन बाजू आहेत ह्या डावीकडच्या त्यांची बेरीज केली की तिसरी जी बाजू दिली आहे आपण त्याच्यापेक्षा जास्त आहेत. हे कळलं हिचं म्हणणं. ही काय म्हणते की दोन बाजूंची बेरीज प्रत्येक वेळेला दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा कशी आहे मोठी आहे जिथे त्रिकोण बनलेला आहे. बरोबर. आता ह्या साईडचं निरीक्षण तक्त्याकडे या. इकडे का त्रिकोण नाही बनला असं वाटतं तुम्हाला. बाजू एक आणि बाजू दोन हे बाजू तीन पेक्षा लहान होते. त्याला बेरीज म्हणतोय ना आपण. बेरीज केली तरी त्या बाजू तीन एवढ्या आकार एवढा नाही झाला. म्हणजे बाजू एक आणि बाजू दोन यांची बेरीज कशी येते लहान येते. बरोबर. आणि बाजू तीन मात्र मोठी येते. बरोबर. या ठिकाणी
अजून काय आढळलं याच्यात निरीक्षण जिथे त्रिकोण नाही बनलेला आहे? बाजू दोन प्लस बाजू तीन यांची बेरीज बाजू एक पेक्षा जास्त येते, तसंच बाजू तीन प्लस बाजू एक यांची पण बेरीज बाजू दोन पेक्षा जास्त येते, कारण बाजू तीन ही खूप मोठी आहे, बाजू दोन तिच्या नंतर आहे आणि बाजू एक ही बाजू दोनहून लय कमी आहे. बरं, मग ह्या दोघांचं सांगितलं तू आणि ह्याचं काय? बाई ह्याच्यात एक आणि दोनची जरी बेरीज केली तरी पण तिसऱ्या बाजू इतकी त्यांची बेरीज नाही होत. तिसऱ्या बाजू इतकी तर येतच नाही आहे कुठेच, फक्त ती तिसऱ्या बाजूपेक्षा कशी येते बेरीज? लहान येते ना. मग आता काय सांगाल तुम्ही, त्रिकोण केव्हा बनतो? तुम्हाला तीन बाजू दिल्या. सहावीच्या पाठ्यपुस्तकामध्ये त्रिकोणाच्या बाजूंचा हा गुणधर्म दिलेला आहे, पण त्याची प्रतिउदाहरणाचा वापर केलेला नाही आहे. याच प्रतिउदाहरणांचा वापर करून आणि प्रायोगिक पद्धतीने आज हा गुणधर्म मुलांनी स्वतः शोधून काढला, त्यामुळे घोकंपट्टीची गरज पडली नाही व हा गुणधर्म त्यांना पूर्णपणे समजला. हा तीन बाजूंची मापं देते आणि त्याच्यावरून त्या मापांचं निरीक्षण करायचं आणि सांगायचं की तो त्रिकोण बनतोय की बनत नाही. कोणाकोणाला वाटतं की हा तीन बाजूंपासून त्रिकोण बनेल असं? बरं, कोणाकोणाला वाटतं नाही बनणार? आता प्रत्येकाने आपापलं उत्तर सांगायचं. तर तू काय सांगतोय, त्रिकोण का बनणार आहे त्याचं उत्तर सांगते. मी पहिल्याच्यात बाजू एक आणि बाजू दोन ची बेरीज केली तरी पण ती पहिल्याच्या पेक्षा जास्त येते. बघा, याचं म्हणणं काय आहे, तीन आणि चार ची बेरीज केली तर सात येते आणि सात ही बेरीज आहे आणि ती बेरीज दोन पेक्षा मोठी येते. चार आणि दोन ची बेरीज केली तरी चार आणि जास्त येते. थांब, चार आणि दोन ची बेरीज येते, किती येते ती? तीन. सहा. तीन पेक्षा जास्त येते. ती तीन पेक्षा जास्त आहे. म्हणजे तुला काय म्हणायचं अजून पुढे? पहिल्यातला त्रिकोण बनतो. बरोबर.